नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात यंदा साजरी झालेली दिवाळी ग्रामस्थांना कायम स्मरणात राहील. धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली. विकासाचा व ही माहीत नसलेली गडचिरोली जिल्ह्यातली गावं, या गावांमधल्या जवानांना सतत नक्षलींशी दोन हात करावे लागतात. अशा परिस्थितीत जवानांची दिवाळी ही मग कुटुंबाविनाच साजरी होते. मग याच गावातली मंडळी त्यांची कुटुंबीय होतात. याच माध्यमातून मग जवान आणि ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण होतो. यंदा जवान फराळ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन थेट पोहोचले चामोर्शी तालुक्यातल्या पाविलसन पेठ गावात. या गावात प्रशासन पहिल्यांदाच पोहोचलं, त्यामुळे आदिवासींनी आनंद व्यक्त केला. हमारे साथ पुलिस वाले आ गए. हमारे गांव के लड़के को कपड़े और मिठाई बांटे. हमारे गांव वालों को बहुत अच्छा लगा. हमारे साथ दिवाली मनाए. हम जहाँ पढ़ने जाते हैं वहाँ ठीक पैर से रास्ता भी नहीं है, और आज जो एसएसपी लोग हमें मिठाई कपड़े दे रहे हैं, इसके पहले ऐसे कभी नहीं हुआ. आज हमने ये आप जो देख रहे हैं इसने दिवाली के लिए जो स्वीट तो है और कुछ कपड़े हमने वहाँ से जंगल पेट्रोलिंग करते वक्त हमने साथ में लाए, और आज हमारे भाइयों के साथ आदिवासी भाइयों के साथ हम ये शेयर करके यहाँ पे खा रहे. दिवाळी साजरी करण्याच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि प्रशासनातली दरी दूर करण्यासाठी असं संवाद पर्व अधिक लाभदायी ठरणार आहे. गडचिरोलीहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.